पावसात मोठा खंड पडल्यानं दुबार पेरणीचं संकट गडद झालं असतानाच आता पावसाला पोषक हवामान तयार होत आहे. राज्याच्या अनेक भागात ढगाळ हवामान तयार होत आहे. वादळी वारे, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह उद्यापासून पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय. कोकण, विदर्भात अनेक ठिकाणी तर दक्षिण मध्य महाराष्ट्रात, मराठवाड्यात काही ठिकाणी तर उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. टेलिमार्केटिंग कॉल्सनी त्रस्त आहात, आता लवकरच त्यातून सुटका मिळणार आहे. केंद्र सरकार नियमावली आणतंय. डू नॉट डिस्टर्ब सुविधा असूनही असे कॉल्स येत असतील तर आता कठोर कारवाई केली जाणार आहे. नियम मोडणाऱ्या मोबाईल कंपन्यांना 10,000 रुपयांचा दंड लावण्याची तरतूद या नियमावलीत करण्यात आली आहे. ऑपरेटरनं 10 वेळा नियम मोडला तर प्रत्येक कॉल आणि मेसेजला 1,000 रुपये दंड असेल. 10 ते 50 वेळा नियम मोडला तर 5,000 रुपये प्रति कॉल दंड असेल. 11 जुलैपासून छत्रपती शिवाजी महाराज मासळी बाजार बंद होणार आहे. क्रॉफर्ड मार्केट जवळील या मार्केटमध्ये 11 जुलैपासून प्रवेश दिला जाणार नाही. येथील इमारत धोकादायक असल्यानं पालिकेमार्फत त्याचा पुनर्विकास केला जाणार आहे. 11 जुलैनंतर लगेचच इमारत तोडली जाईल अशी माहिती पालिकेच्या वतीनं हायकोर्टात देण्यात आली. साताऱ्यात पोलिसांनी सकाळीच व्यसनमुक्त युवक संघाच्या कार्यकर्त्यांची धरपकड केली आहे. बंडातात्या कराडकरांची स्थानबद्धतेतून सुटका करण्याच्या मागणीसाठी आज सकाळी 11 वाजता हे कार्यकर्ते आणि वारकरी पायी मोर्चा काढणार होते. मात्र त्यापूर्वीच विलासबाबा जवळ यांना मेढा पोलिसांनी स्थानबद्ध केलं. जिल्ह्यातील इतर वारकरी आणि युवकांची पोलिसांनी रातोरात धरपकड केली आहे. मुंबई पुणे जुन्या महामार्गावर एका भरधाव ट्रकनं अचानकपणे पेट घेतला, यामुळे पनवेलकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. या अपघातात एक जण गंभीर जखमी झालाय. खोपोली शेवफाटा इथं ही घटना घडली आहे. खोपोली अग्निशमक दलाचे 2 बंब घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचं काम सुरू आहे. यवतमाळमध्ये संशयित आरोपीच्या मृत्यूनंतर संतप्त जमावानं पोलीस स्टेशनवर दगडफेक केली. यात 3 ते 4 पोलीस कर्मचारी जखमी झाले. शेख इरफान शेख शब्बीरला गांजा विक्रीच्या संशयातून पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्याला उपजिल्हा रुग्णालयात आणलं, त्यावेळी त्याचा मृत्यू झाला. पोलिसांच्या मारहाणीतच मृत्यू झाल्याचा आरोप इरफानच्या नातेवाईकांनी केलाय. संतप्त नातलगांनी पोलिसांच्या गाड्यांचीही तोडफोड केली आहे. भंडारा जिल्ह्यातील सिहोरा इथं घरफोडी करून चोरट्यांनी 3 लाखांची रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने लांबवले. योगराज बोकडे कुटुंबासह नागपूरला गेले होते. चोरट्यांनी ही संधी साधत ही लूट केली आहे. घरी परतल्यानंतर तुटलेला दरवाजा, कपाटाबाहेर पडलेले कपडे, अस्ताव्यस्त घर पाहिल्यानंतर बोकडेंच्या घरफोडीची घटना लक्षात आली. सिहोरा पोलीस स्टेशन यासंदर्भातील तक्रार नोंदवण्यात आली असून आरोपींचा शोध सुरू करण्यात आलाय. गणेशोत्सव नवरात्रीसाठी मूर्ती तयार करून विकणाऱ्या मूर्तीकारांना तात्पुरत्या स्वरूपाचा मंडप उभारण्यासाठी ऑफलाईन परवानगी देण्यात येणार आहे. यासाठी मुंबईत सर्व 24 वॉर्डात व्यवस्था करण्यात आली आहे. ही परवानगी मूर्ती तयार करून विकणाऱ्या मूर्तीकारांनाच देण्यात आली आहे. केवळ मूर्ती विक्रीसाठी मंडप उभारण्यास परवानगी नसेल. भारताची कर्णधार मिताली राज आयसीसीच्या महिला एकदिवसीय क्रमवारीतील फलंदाजांच्या यादीतील अग्रस्थानी आली आहे. 3 वर्षांहून अधिक काळानंतर मितालीनं हे स्थान पुन्हा एकदा काबीज केलंय. इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत 38 वर्षीय मितालीनं 3 सामन्यात अनुक्रमे 72, 59 आणि नाबाद 75 धावांच्या अर्धशतकी खेळी साकारल्या. या कामगिरीमुळे मितालीनं फेब्रुवारी 2018 नंतर पहिल्यांदाच अग्रस्थान पटकावलंय. ताडोबातल्या वाघिणीची चाल म्हणजे